क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विथ GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड, कोर जावा, एडवांस जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड, मालवण। फोन नंबर 9422304274। आजच्या चांगल्या दिवशी चांगल्या कार्यक्रमाला आपल्या देव उपरलकर पाटेकर देवाच्या भूमीमध्ये सन्माननीय आज आमचे गावडे साहेबांचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. आज आमच्यासारखे सर्व मंडळींना, आज ज्यांना आम्ही गुरु मानतो, ज्यांच्यामुळे आज विशाल पुरम म्हणा, संजीव म्हणा, आमचे सुधीर म्हणा, बरीच लोक या जिल्ह्यामध्ये साहेब घडली. आज आम्ही जे काही दिसतोय, ज्यांच्यामुळे दिसतोय, आमच्या गुरुवर्यांना आपण बोलवायला मदत मिळेल जोरदार. गावडे साहेबांसाठी टाळ्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांचं प्रेरण असतात आणि कोणाच्याही अडचणीला धावणारे आणि ज्यांचं प्रेम आमच्या सगळ्यांवर आहे अशा निलेजी राणे साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या. त्याचप्रमाणे या संस्थानाचे आणि आम्हाला कायम मार्गदर्शन करणारे आमचे युवराज भोसले साहेब, त्याचप्रमाणे संजूभाई परब, त्याचप्रमाणे आमचे प्राचार्य साहेब, सन्माननीय कुडतरकर साहेब, मराठा समाजाचे सर्व मंडळी नाव घेत नाही, जाधव साहेब आहेत, गवळे साहेब आहेत आणि उपस्थित पत्रकार बंधू, आज हा दिवस गवळे साहेबांनी एकदम चूज केलाय, सिलेक्ट केला तो चांगला पावसाला गेला. साहेब तुम्हाला पाऊस सुद्धा घाबरला, त्यामुळे या पाऊस न आल्यामुळे आपली मुलं येऊ शकली. कारण मला वाटतं शिरोड्यापासून संपूर्ण तिन्ही तालुक्यातून, मला वाटतं जिल्हाभरातूनही मुलं आलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम उपस्थित सर्व मंडळींसाठी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. कारण आजच्या पावसाच्या वातावरणात सुद्धा आपण सर्वजण आलात. मराठा समाजाचं बोलावणं वगैरे कमी आहे. मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी सन्माननीय राणे साहेब अध्यक्ष होते आणि या कमिटीत असताना आम्ही लहान होतो. त्यावेळी राणे साहेबांनी जे मराठा समाजासाठी काय केले ते आपण विसरू शकत नाही. मला वाटतं आज माझा 36 आहे. आम्ही लहान ज्यावेळी होतो, 10th होतो, त्यावेळी आम्हाला कोणी वह्या पुस्तकं किंवा कॉम्प्युटर फोन देत सुद्धा नव्हतं आणि आम्हाला बघायला मिळत नव्हतं. त्यावेळी जेव्हा बोर्ड असायचे, बरोबर ना गावडे साहेब, त्यावेळी बोर्ड असायचे, त्यावेळी जंगलातनं शाळेत जात असताना तो बोर्ड वरती खडूने पुसल्यानंतर तिथे आपलं एक झाड असायचं, ते झाडाचं नाव काय, एक छोटस झाड असायचं, ते आपण लावायचं तिरडा, तिरडा लावायचो आणि ते आपण पुसून काढायचो. आज आपलं जीवन 21व्या शतकामध्ये खूप आगळं वेगळं आहे. आज आपल्या मुलांना वह्या पुस्तक ऑटोमॅटिक घरी सुद्धा पोहोचत आहे. त्यामुळे आज जग युग खूप पुढे गेलेलं आहे. विशेष करून या जिल्ह्याचं नाव कौतुक करण्यासारखं का आहे तर राणे साहेबांनी इथे अत्याधुनिक जास्तीत जास्त सेवा द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. राणे साहेबांसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या द्यायचं. मला वाटतं आम्ही त्यावेळी लहान असताना राणे साहेब संकवलीमध्ये, बरोबर साहेबांना माहिती असेल, त्यावेळी टॅप द्यायचे. आजही ते टॅप देणं सिस्टीम चालू आहे. अनेक वर्षापासून अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहेत. मराठा समाजासाठी गावडे साहेब आपल्या टीमने म्हणा किंवा जिल्ह्यात कोणी जरी बनवलं तर मी आपल्या सोबत कायम सोबत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे सर्व मुलं की भविष्यामध्ये देश लेवल आणि जगामध्ये जावी एवढं मी विनंती करतोय. आणि जास्त बोलत नाही कारण आपले जय भोसले साहेब बोलले तर शॉर्टकट बोला, मी थोडं कमी बोलतो. परंतु सन्माननीय निलेजी राणे साहेबांचे काही वाक्य आमच्यासाठी सर्वांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे आज आलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद मानतोय आणि आजचा हा कार्यक्रम आपण यशस्वी केल्याबद्दल मराठा समाजाच्या सगळ्या आयोजकांना मी धन्यवाद मानतोय. पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम आपण कायम राबवावे. मी आणि आमची सगळी शेतकरी मंडळी आपल्याकडे नक्कीच येऊ. आपण मराठा समाजासाठी केव्हाही हात मारा. जय जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.